उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये रुईबर या गावी आपण 3 महिन्यापूर्वी मोरिंगाची लागवड केली होती. महाराष्ट्रातील मोरिंगा शेतीमधली ही दुसरा प्लॉट आहे महाराष्ट्रामधला. आणि हा प्लॉट गेल्या डिसेंबरमध्ये लागवड झाली होती ना, 17 डिसेंबरला लागवड केली होती. आणि जवळपास आता त्याला 3 महिने पूर्ण झालेले आहेत या प्लॉटला. आणि या प्लॉटचं कटिंग घ्यायचं आहे. आणि हे कटिंग आता आज काही प्रमाणामध्ये काही जागेवरचं घेतलेलं आहे. तर इकडं हा दिसत आहे, हा सगळा प्लॉट आहे इकडच्या बाजूला. इकडं पण प्लॉट आहे, इकडच्या बाजूला पण प्लॉट दिसत आहे. हे रुईबरचे शेतकरी मामा, तुम्ही नाव सांगा तुमचं. हनुमंत भगवान कोळगे. हनुमंत कोळगे आणि त्यांचा मुलगा हा हर्षद हनुमंत कोळगे. या पिता पुत्रांनी या प्लॉटची लागवड केली होती. बऱ्याच शंका कुशंका मनात उपस्थित असताना ही 1 एकरचा प्लॉट हा लावलेला होता. आणि ही आता काढायला आल्यानंतर त्यांना ते लक्षात आलं की बाबा ह्याच्यापूर्वी आम्ही एकदा येऊन या प्लॉटला व्हिजिट दिल्यानंतर एका झाडाचा किती पाला निघतो हे प्रत्यक्षात त्यांना दाखवलं होतं. आणि मग ते हे किती पाला निघतो हे दाखवल्यानंतर त्याच्यामुळे त्यांना वाटलं की खरंच बाबा ह्या शेवगा शेतीमधून फायदा आहे. त्याच्यानंतर मग त्यांनी मशागत वगैरे चांगली बऱ्यापैकी केली आहे. कट केलेलं झाड साधारण 670 ग्रॅम आलं आणि त्या 670 ग्रॅमचा साधारण 150 ग्रॅम पर्यंत पाला आहे. त्याला काय ड्रिप वॉटर खात्याचे सोडतो आपण, ह्याच्यात काय एवढे झट वगैरे काय नाही. म्हणजे सारखं पाणी देणे किंवा बऱ्याचशा गोष्टी अशा आंतरपिक इंटरकल्चर ऑपरेशन म्हणा हे ती गोष्टी, म्हणजे तेवढी झट नाही आला शेवग्याला उसापेक्षा. म्हणजे इतर पिकाच्या मानाने कष्ट कमी आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे. तर आता तुम्ही प्रत्यक्षात आता आज काही भाग तुम्ही तोडलेला आहे याच्यामधला, तर कट करताना काय त्रास होतोय किंवा कट करताना तुम्हाला वाटतंय की आम्ही कंपनीच्या संशोधनानुसार की 3 माणसं एका दिवसामध्ये कट करतात, तर तुम्हाला काय वाटतं आम्ही सांगितलेलं याच्यात आणि हे आजपर्यंत बऱ्याच गोष्टी तुम्हाला कंपनीनं सांगितल्या त्याच्यामध्ये आणि काय ह्याच्यात तफावत जाणवली? तफावत अशी की 2 बायां 2 गडी लागतात. हां, 2 दिवस जातं एका जोडीला, 2 दिवस जातात. आणि अशा प्रकारे कट आहे. हां हां, एक्झाम्पल दाव. हो, कट साधारणतः 2 फूट. हां, म्हणजे साधारण 2 फूट अंतरावरती याचं कट करायचं. उरलेला हे सगळा भाग भागाचे सगळे फाटे कट करून घ्यायचे. आणि अशा प्रकारचं कटिंग पकडलं जातं आणि ही पाला वाळवण्यासाठी आपण पुढं टाकतो. म्हणजे एका बाजूला नेऊन टाकतो. तर ही झाली मंडळींनो आपली ह्या पद्धतीची कटिंग आहे. एकदा एवढं झालं की ह्याच पद्धतीचं झाड प्रत्येक वेळेस प्रत्येक साधारण 21 ते 35 दिवसाला हे अशा प्रकारची कटिंग येणार आणि प्रत्येकाच्या रानावर आहे. काही लोकांच्या ह्याच्यात आमच्या गुजरातच्या शेतकऱ्यांचा अनुभव आहे की हेच झाड 25 दिवसामध्ये खूप चांगलं फुटून येतं. आणि याला फक्त तुम्ही आता इथून पुढचं जे काय कष्ट आहे, 1-2 फवारणी आणि 15 दिवसाला एक साधारण तुम्ही याचं कल्चर, आम्ही कंपनी कल्चर देते तुम्हाला, ते कल्चर तुम्ही 200 लिटर पाण्यामध्ये वाढवायचं आणि ते कल्चर फक्त द्यायचं, ह्याच्यापेक्षा दुसरा काही कष्ट नाही. आता जर बघितलं तर इथली जमीन जी आहे तर इथली माती एकदम काळी आणि भुसभुशीत माती आहे. त्या मातीला एवढं चांगलं पीक येतं. तुम्ही आता बघितलं असेल हे उन्हाळ्यामध्ये साधारण आमच्याकडे उस्मानाबाद जिल्ह्यामधलं जर टेम्परेचर आहे तर आज 45 डिग्रीचं टेम्परेचर असेल. तर या 45 डिग्री टेम्परेचरला हे झाड सुकत नाही आणि या 45 डिग्री टेम्परेचरमध्ये एवढं लुसलुशीत आणि हिरवं झाड दिसतं आहे. तर दुसऱ्या जिल्ह्याच्या मानाने किंवा दुसरीकडच्या मानाने जर आपण विचार केला तर ह्याच्यामध्ये अगदी नागण्य असे निवडण्याची पानं आहेत. इथं जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यात कुठंतरी एखादं पिवळं पान दिसतंय. म्हणजे इथं 1% सुद्धा ह्याच्यामध्ये निवडण्यासारखी पानं नाहीत. इथं कुठंतरी एक फांदी फक्त ती पिवळी झालेली दिसते, नाहीतर सगळी पानं हिरवत आहे. तर ह्या हिरवट ह्याला खूप महत्त्व आहे ह्याच्या बाजारपेठेच्या मानाने आणि सगळ्याच्या बाबतीत जर विचार केला तर. आणि ह्याला पाला निघू शकतो हे आम्ही प्रत्यक्षात ह्यांना याच्यापूर्वीच आम्ही दाखवून दिलेलं आहे. आणि यांना पण त्याच्यात विश्वास निर्माण झाला की निश्चित आपल्याला 100 ग्रॅम पाला निघू शकेल किंवा त्याच्या जवळपास कुठंतरी निघू शकेल. शेवटी ज्याच्या त्याच्या शेती करण्यावर आहे.
परंतु निश्चित 100 ग्रॅम पाला जर निघाला तर एका शेतकऱ्याला साधारण एका एकरमध्ये 5 लाख रुपयाचं उत्पादन होऊ शकतं हे निश्चित आहे. तर अशा स्वरूपाचं हर्षद कुळगेंची ही शेती आहे. थोडं शेतीवरचं ह्या लाईनला थोडा कॅमेरा फिरवून दाखवा की कसं आलेली आहे. तर पलीकडची लाईन ही कट झालेली आहे, कापलेलं इथे सगळं बाकीचं. आणि ह्या बाजूचं ह्यांचं इकडचं शेत आहे, या बाजूला पण हे त्यांचं शेत आहे. हे अशा स्वरूपाचं हर्षद कोळगेंचे आज महाराष्ट्रातील दुसरा प्लॉट. यापूर्वी सांगलीचा एक प्लॉट बाळवणीचा, सांगली बाळवणीचा प्लॉटचं कटिंग झालेलं आहे. महाराष्ट्रातील दुसऱ्या प्लॉटचं कोळगेंच्या प्लॉटचं कटिंग झालेलं आहे. धन्यवाद मंडळी. आमच्या मोरिंगा क्लस्टरच्या वतीनं कसं कटिंग करायचं ते पण सांगितलं जातं. कटिंगच्या वेळेस हे हजर असणारी सर्व मंडळी कटिंग झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक काट्यावर त्यांना वजन करून दाखवलं की एका झाडाचं वजन काय असतं, त्याचबरोबर कटिंग झाल्यानंतर कसं वाळवायचं हे पण क्लस्टरच्या वतीनं शिकवलं जातं. आणि हे सर्व गावकऱ्यासमोक्ष हे त्यांना दाखवलेलं आहे. त्याचबरोबर क्लस्टरच्या माध्यमातून सर्व प्रकारची माहिती दिली जाते. अवश्य संपर्क साधा. मोरिंगा क्लस्टर बारशी संपर्क करा, फोन नंबरवरती दिलेला आहे.